नमस्कार मित्रांनो, लोकसभेमध्ये झालेल्या दणदणीत पराभवानंतर महायुतीचा महारा येणाऱ्या विधानसभामध्ये महायुतीचा परफॉर्मन्स कसा राहील, आणि मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या गावांमध्ये जाऊन गावांच्या जनभावना काय आहेत, लोकांच्या जनभावना काय आहेत, आणि लोकांचं येणाऱ्या विधानसभेबद्दल मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आपल्यासोबत काही ग्रामीण भागातील लोक बसले आहेत, त्याच्यामध्ये माझे सरपंच सुद्धा आहेत आणि इतर गावातील लोक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की त्यांच्या भावना काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत. महाराष्ट्रामध्ये जे नवीन समीकरणं तयार झाले, जसं मराठा समीकरण असो, मराठा आरक्षणामुळे मराठा मतांचं पोलरायझेशन झालं आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती फटका महायुतीला या लोकसभेमध्ये दिसला. तर त्याच्यामुळे महायुतीच्या फक्त 9 जागा बीजेपीच्या, 7 जागा शिंदेसेनेच्या आणि 1 जागा अजितदादांची आली, आणि मोठ्या प्रमाणावरती यश मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानामुळे हे महाविकास आघाडीकडे गेलं. तर आता येणाऱ्या विधानसभेमध्ये ओबीसी फॅक्टर, जो लक्ष्मण हाकेच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जो सुरू झाला आहे, त्याचा फॅक्टर हा महायुतीला वाचवू शकेल का, की या येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा पराभवाचा सामना महायुतीला करावा लागेल, हेच आपण ग्रामीण भागातील लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव? गजानन इसापुरे. बरं. तर मला पहिला प्रश्न, गजानन इसापुरे साहेबांना, हे माजी सरपंच सुद्धा आहेत ब्रह्माया गावाच्या वाशिम जिल्ह्यातील, तर त्यांना पहिला प्रश्न असा आहे की विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणते फॅक्टर आहे ते महत्वाचे राहतील, किंवा कोणते फॅक्टर हे डिसाइडिंग फॅक्टर राहतील की जे महायुतीला किंवा महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी मदत करतील? सर, येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकते, महायुतीचं सरकार येऊ शकत नाही. आता तुमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार, महायुतीचं येणार नाही, त्याच्या मागे कारण काय? त्याच्यामध्ये कारण सर, मराठा समाज एकत्रीकरण झालेला आहे आणि त्याच्यानंतर मराठी समाज जवळपास महाराष्ट्रात 30-35% आहे. त्याच्यानंतर एससी समाज, एससी एसटी, तोही 12% आहे. त्याच्यानंतर मॉमिडियन समाज 12%. हे तीन समाज एकत्र आल्याच्या नंतर ओबीसी समाज खूप मागे पडून राहिला सर. त्या हिशोबानं महाविकास आघाडीचं सरकार येणार. तर लक्ष्मण हाकेच्या नेतृत्वाखाली सुद्धा ओबीसी समाजाचं एकीकरण सुरू आहे, तर त्याच्याबद्दल काय वाटतं मग? सर, महा ओबीसी समाज येऊन राहिला, पण ओबीसी समाजामध्ये सर जाती किती आहेत? हा जाती 100 जाती येऊन राहिला, त्याच्यामध्ये एकत्र येणारच नाहीत ते. कारण धनगर उभा केला तर वाणी नाराज होणार, वंजारी उभा केला तर दुसराच कोणीतरी नाराज होणार, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येणारच आहे. त्याच्यामुळे ओबीसी समाज एकत्र येऊ शकत नाही. तर दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्राने अजितदादा पवार, जे आता बजेट पास झालं त्याच्यामध्ये लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही त्यांनी लोकांसाठी आणली, आणि त्या लाडली बहीण योजनेचा प्रभाव मध्य प्रदेशच्या इलेक्शनमध्ये कसा झाला आपण बघितला. शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना लोकांसमोर आणली, लोकांसाठी आणली, आणि जिथे बीजेपीला वाटत होतं की एक्झिट पोलमध्ये बीजेपी मागे दाखवल्या जात होती किंवा बीजेपी हरेल असे संकेत मिळत होते, तिथे बीजेपीला इतिहासातलं सगळ्यात घवघवीत यश मिळालं. तर ह्या लाडली बहीण योजनेचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फरक होईल हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. साहेब तुमचं नाव? राजेंद्र चौरे. राजेंद्र चौरे साहेबांना विचारू की लाडली बहीण योजना जी सरकारने लोकांसाठी आणली आहे, त्याचा प्रभाव किती पडेल? त्याचा प्रभाव थोडाफार पडेल, असा जास्त काही पडू शकत नाही. कारण या ठिकाणी सगळं समाज एका ठिकाणी आलेले, मराठ्याचं अशा आता वोट बँक जास्त आहे, 30% बस 30% माझ्या अभ्यासानुसार असं. आणि असं आता ध्रुवीकरण व्हायलेलं राजकारणात, कारण आपापल्या जातीप्रमाण गेलेलं आहे, जाती धर्मावर राजकारण गेलेलं आहे सर. तुम्ही जे बोलायलेले तर ते यावेळेस मला असं वाटत नाही, कारण ओबीसी समाज एका ठिकाणी येईल किंवा नाही याची काही मला काय हे नाही, अशा गॅरंटी वाटत नाही. कारण ओबीसीत अशा भरपूर जाती आहेत, म्हणून आता ही जी योजना तुम्ही जे म्हणायलेली हे दिलं, याचा थोडाफार काही ना काहीतरी एकदम असा फरक पडेल इतकंच मला वाटते. पण राज सरकार असं बीजेपीचं येईल म्हणून याची मला काय तेवढी अशा हे नाही असं वाटत नाही. महाराष्ट्र किंवा भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, तर शेतकऱ्यांचे मुद्दे किंवा शेतकऱ्यांचे फॅक्टर्स हे लोकांसाठी किती महत्वाचे असतात हे सुद्धा थोडं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुमचं नाव? माझं नाव महादेव इसापुरे. तर इसापुरे साहेब, शेतकऱ्यांचे असे कोणते प्रश्न आहे की तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न गव्हर्नमेंटने सगळ्यात आधी सॉल्व्ह करावं? शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला पाहिजे सरकारनं, सरसकट म्हणजे चालू बंद चालू वाल्याला बंद, थकीत वाल्याला नाही, सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे, शेतीमालाला भाव द्यायला पाहिजेत. शेतीमालाचा भाव हा किती महत्वाचा मुद्दा असतो इलेक्शनमध्ये? कमीत कमी 50% वरचा मुद्दा असतो हा. बरं. याच्यात हमी भाव द्या पाहिजे सरकारनं मालाला, शेतकऱ्याच्या. बरं. आपल्या इथे बसलेले हे लोक आहेत हे वेगवेगळ्या जातीचे आहेत, तसं आता आपण हिंदू आपण यासाठी म्हणत नाही की हिंदू हा धर्म आहे, पण हिंदूमध्ये एवढ्या वेगवेगळ्या जाती आहेत की पहिले जातीची आयडेंटिटी ही प्रिव्हिल करते, त्यामुळे आपण हा जातीचा फॅक्टर किती महत्वाचा आहे किंवा लोक त्याबद्दल काय विचार करतात हे पण आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तुमचे मुद्दे काय आहे? आमचे मुद्दे एकच आहे किंवा सर सगळं कर्ज माफ करावं, आणि थकीतवाल्याला कर्ज माफ नाही केलं तरी चालते,
कारण आता जे थकीत वाल्याचं कर्ज माफ जर केलं तर ते पुढे तसेच थकीत ठेवणार, त्याच्यामुळं चालू आलेलं कर्ज माफ त्याच्या जे काय त्याने कर्ज माफ द्यायचं ते त्याने द्यायला पाहिजे, चालू आल्याला द्यायला पाहिजे. हो तुमचं काय म्हणणं? नाही बरोबर. बरं, एक तुमचं म्हणणं असं, तुमचं म्हणणं हे जाणून घ्यायचं आहे की लक्ष्मण हाके हे जे धनगर समाजाचे नेते आहेत ते सध्या आरक्षणा बसले आहेत, तर तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही सर, ओबीसी समाजासाठी कोणीतरी रस्त्यावर आलं याचा आम्हाला आनंद आहे, आणि हाके साहेब समोर आले ओबीसी समाजानं सर्व समाजानं त्यांच्या मागे जायला पाहिजे. त्या हिशोबानं तरी कदाचित महायुतीचं सरकार बनण्याचे थोडेफार चान्सेस आहेत, पण ओबीसी समाज एकत्र येईल फार अवघड आहे सर. तर येणाऱ्या विधानसभेचा जर आपण एकंदरीत निकाल काय लागेल याचा विचार केला, तर आता तुम्ही 5 जण जसे बसल्यात तर गावाचे सुद्धा पंच असतात आणि गावातील लोकांना राजकारणाचा मोठ्या प्रमाणावरती अनुभव असतो, तर गावातील लोक एक्झॅक्ट प्रेडिक्ट करू शकतात आणि हेच लोक होते ज्यांनी सांगितलं होतं की भावनाताई गवळींचं तिकीट कापणं हे चुकीचं होतं, राजश्री पाटील या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यातील येतात, लोक त्यांना बाहेरचं समजतात, त्याचा प्रभाव किंवा त्याचा नक्कीच फटका हा महायुतीला बसेल. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कुणाचं सरकार येऊ शकतं ह्या 5 जणांपैकी कुणाला काय वाटतं याचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीच मग. महाविकास आघाडी. भाजप काठावर. भाजप काठावर. भाजप सेनेत काठावर येऊ शकते. तर इथे सुद्धा आपण जर बघितलं तर 3-2 बहुमताने महाविकास आघाडी हे निवडून येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावरती आहे. आता त्याचे कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर आपल्यासोबत आता काही युवक पण आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तर त्या युवकांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, आणि ते सुद्धा नवीन वोटर आहेत. तर नवीन वोटर हे महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तर नवीन वोटर्सचं काय म्हणणं आहे, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपल्यासोबत नंदू इसापुरे हे सुद्धा आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तर त्यांचे काय मुद्दे आहेत आणि सरकारने त्यांचे कोणते मुद्दे हे ॲड्रेस करायला हवे त्याच्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हा सर नमस्कार. सर तुम्ही आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन. आणि आता जे काळी समजा 2015-16 ज्या प्रमाणात भरती गव्हर्नमेंट काढतच जागा, समजा प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या जागा होण्याच्या, आणि स्पर्धा परीक्षा समजा एखाद्या जिल्ह्याचा जर पेपर निघलं तर कलेक्टर वगैरे तिथे अटेंड करायची किंवा जिल्हा निवड समिती तिथले पेपर अटेंड करायची, पण आता ह्या परीक्षा TCS मार्फत किंवा IBPS मार्फत अटेंड केल्या जात आहेत, त्यामुळं या इथं सिलेबस त्यांनी प्रेडिक्ट केलेला नाही कोणत्या प्रकारे, तर प्रश्न कुठून देतात काय करून घेतात याचा काहीच मेळ लागत नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की जी पेपर होतात ते ऑनलाईन न होता ऑफलाईन होता ऑफलाईन व्हाव आणि गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनंच अटेंड करावं ते. पण सुमत सर तुम्हाला हे वाटत नाही का की ऑफलाईन जर परीक्षा झाली तर पेपर चिटिंग पेपर फुटी याचा चान्सेस मोठ्या प्रमाणात वाढतात, आणि ज्या प्रमाणात तुम्हाला वाटतं की बाबा प्रश्न प्रेडिक्ट केले जात नाही तर हे सगळ्यांसाठी सारखं असेल, म्हणजे कुणालाच प्रश्न प्रेडिक्ट करता येत नसेल, त्यामुळे एक लेवल प्लेइंग फील्ड होईल सगळ्यांसाठी किंवा ऑफलाईनच पेपर व्हावा असं तुमची मागणी आहे, म्हणजे काय कारण? सर रिचार्ज काही मिळत नाही लागत, म्हणजे पेपर रिचार्ज ऑनलाईन पण फुटत आहेत, ऑनलाईन पण पेपर झालेले आहेत, तलाठीचे झाले आणि वनरक्षकचे झाले, अशा प्रकारे भरपूर पेपर यावर्षी पण फुटले, जसा नीटचा सध्या पेपर झालेला आहे तो फुटलेला आहे, आणि ऑनलाईन पेपर समजा एक समिती जर नेमली त्याच्यावर किंवा कायदा वगैरे जर काढला तर कदाचित ही गोष्ट होऊ शकणार नाही आणि समजा व्यवस्थितरित्या ही प्रोसेस पार पडेल. तर हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचं मत काय आहे आणि येणाऱ्या विधानसभाची जे बागुलविवाह आता वाजणार आहे किंवा विधानसभा निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये लोकांचं मत कुठे जाईल किंवा लोकांना काय वाटतं की कोण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरशी मिळेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. माझा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कसं वाटलं किंवा हे ओपिनियन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू, धन्यवाद.